चला बालमित्रांनो, आपलं या शिष्यवृत्ती वर्गामध्ये खूप खूप स्वागत आहे. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती या परीक्षेमध्ये आपण समान पद ओळखणे हा जो घटक आहे, या घटकाचा अंतर्गत जो उपघटक आहे आकृत्या, 4% भारांश असलेला हा जो उपघटक आहे आज आपण अभ्यासणार आहोत. परीक्षेमध्ये 4% भारांश या प्रश्नाला आहे. 2 प्रश्न या आकृत्यावर येत असतात आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये आकृत्यावर खूप प्रश्न येत असतात, त्यामुळं ह्या घटकाकडे खूप गांभीर्याने आपण लक्ष द्यायचं. तर या उपघटकामध्ये पहा काय असतं, एक प्रश्न आकृती दिलेली असते आणि त्या प्रश्न आकृतीशी हुबेहूब जुळणारी आकृती आपल्याला उत्तर अकरा पर्यायातून शोधायची असते आणि त्या क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला डार्क करायचं असतं. पहा, एक प्रश्न आकृती दिलेली असते आणि 4 पर्याय दिलेले असतात उत्तर आकृतीचे. तर त्या प्रश्न आकृतीमध्ये ज्या बारीक सारीक गोष्टी आकृतीमध्ये आहेत, प्रश्न आकृतीमध्ये त्या सर्व बारीक सारीक गोष्टी आपण निरीक्षण करायचं आणि तशीच अगदी हुबेहूब जुळणारी आकृती त्या प्रश्न आकृतीशी पर्यायामध्ये जी आहे तिचा पर्याय क्रमांक काय करायचा असतो, आपल्याला डार्क करायचा असतो. पहा, खूप सोपा आणि निरीक्षण करून याला काहीही तुम्हाला कॅल्क्युलेशन वगैरे करायचं नसतं, फक्त निरीक्षणाने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत असतं. हे प्रश्न सोडवताना महत्त्वाच्या टिप्पा आहेत. प्रश्न आकृतीची बाह्य रचना प्रत्येक पर्यायाशी जुळवून पाहावं. प्रत्येक रचना जी आहे, प्रत्येक आकृतीची बाह्य रचना, ती काय करायची, पर्यायातील प्रत्येक आकृतीशी मिळती का जुळती का ते पाहायचं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची टीप आहे, प्रश्न आकृतीच्या आतील व बाहेरील चिन्ह लक्षात घ्यायचं. एखाद्या प्रश्नाकृतीमध्ये काही चिन्ह बाहेरून असतील आकृतीच्या, काय आकृतीच्या अंतर्भागामध्ये काही चिन्ह दडलेले असतील, तर हे प्रश्न असे प्रश्न सोडवताना आकृतीतील आतील व बाहेरील जे चिन्ह आहेत ते चिन्ह काय करायचे तुम्ही लक्षात घ्यायचे, की कोणत्या आकृतीमध्ये चिन्ह बाहेर आहे, आतल्या भागामध्ये एखादं चिन्ह आहे का प्रश्न आकृतीच्या, तेच अगदी हुबेहूब. आणि त्या पर्यायामध्ये ज्या इतर आकृत्या दिलेल्या असतात, एक आकृती हुबेहूब जुळणारी असती आणि बाकीच्या ज्या 3 असतात त्या पण त्याच्याशी मिळत्या जुळत्याच असतात, थोडासा त्याच्यामध्ये बदल केलेला असतो. पहा, अगदी आपल्याला त्या दिसताना प्रथम दर्शनी सारी 4 आकृत्या अगदी सारख्याच दिसतात, परंतु त्या आकृतीमध्ये थोडासा एका आकृतीमध्ये एकदम साम्य असतं आणि ह्या 3 आकृतीमध्ये थोडा थोडासा नॉर्मल काय केलेला असतो, बदल केलेला असतो आणि तो बदल आपल्याला ओळखायचा असतो. पहा, उदाहरणादाखल आपण एक आकृती इथे घेतलेली पहा, ही प्रश्न आकृती आहे. या प्रश्न आकृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह या रेषेला जोडलेले आहेत, बाह्य रेषेच्या दोन्ही टोकांना जोडलेले आहेत. आपण सर्वात प्रथम हे प्रश्न असे प्रश्न सोडवताना कोणतंही एक चिन्ह पाहायचं आणि ते सर्व आकृतीमध्ये जुळते का पाहायचं. चला हे बाण पाहू. आपण बाणाचं टोक आहे आपल्याकडं, त्रिकोण कोण काढताना आपण बाण काढत असतो. पहा, बाणाचं टोक पहा, ह्या आकृतीमध्ये वरती आहे, इथं नाही, इथं आहे, इथं आहे, इथं पण आहे. या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये बाणाचं टोक काय आहे, नाही, म्हणून ही आकृती येणार नाही. चला, बाणाचं टोक इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, याचा अर्थ ह्या 3 आकृतीमध्ये आपलं उत्तर दडलेलं आहे. त्यानंतर काय करू आपण, ही रेषा आहे ना, ही रेषा, ह्या बाणाची आडवी रेषा, ती रेषा पाहू. ह्या आकृतीमध्ये तर नाही, ही आकृती संपली, याच्याकडे पाहायचं नाही. इथं नाही, ही येणार नाही, इथं आहे, इथं आहे, ही 3 तिसरी किंवा चौथी आकृती आपलं उत्तर असू शकतं. ठीक आहे, आता त्या दोन्हीमध्ये आपण काय पाहूया. आपल्याला पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की हे चिन्ह जर पाहिलं तर ते चिन्ह दोन्हीकडे पण आहे, त्या चिन्हावरून पण आपल्या लक्षात येत नाही या दोन्हीमध्ये कोणती आकृती असणार आहे. त्यानंतर आपण हा चौकोन पाहू. चौकोन जो जोडलेला आहे रेषेला, हा चौकोन जोडलेला आहे रेषेला, कशा पद्धतीने जोडलेला पाहा, ह्या चौकोनाच्या ह्या रेषेच्या मधोमध तो जोडलेला आहे. मधोमध कुठं जोडलेला आहे, मध्ये, ह्या चौकोनाच्या मध्ये जोडलेला आहे. इथं जर पाहिलं तर या चौकोनाच्या टोकाला तो काय केलेला आहे, चौकोन त्या रेषेच्या टोकाला जोडलेला आहे, म्हणजे ही आकृती आपल्या आकृतीशी जुळत नाही. पहिल्या आकृतीशी ही तिसरी आकृती, प्रश्न आकृतीशी तिसऱ्या आकृतीतला चौकोन बरोबर इथे पहा मधोमध जोडलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर ह्या पर्याय क्रमांक 3 हे आहे. अशा पद्धतीने आपल्याला बारीक सारीक गोष्टींचं निरीक्षण करावं लागतं आणि निरीक्षण केल्यानंतर निश्चित आपल्या प्रश्नाशी जुळणारी हुबेहूब आकृती आपल्याला त्या पर्यायामध्ये शोधता येत असते. या प्रश्नामध्ये गडबड करायची नाही, खूप लवकर उत्तर द्यायची घाई करायची नाही, कारण पहिले दुसरे पर्याय आपल्याला इथे सारखे दिसत आहेत. आपण पहिलं दुसरं लगेच पर्याय क्लिक करायचा नाही, त्याचं वर्तुळ डार्क करायचं नाही. खूप शांत चित्ताने त्या आकृतीकडे पाहायचं आणि आपलं जे उत्तर आहे ते शोधायचं आणि त्या क्रमांकाचं वर्तुळ
आपण त्या ठिकाणी सर्कल डार्क करायचं असतं पहा. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते प्रश्न पाहणार आहोत.